पुष्पक विमान या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आज पार पडलेला आहे आणि मोहन जोशी हे यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत आणि ते आपल्यासोबत आहेत. मोहन जोशी सर, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा विचारायचं आहे, एक वेगळ्या लुकमध्येही तुम्ही पाहायला मिळणार आहात, तर त्याबद्दल काय सांगाल? हा लुक मला वाटतं विक्रम गायकवाडांचं कल्पना होती की अशा पद्धतीनं हा आजोबा असावा आणि मी लगेच हो म्हटलं की म्हणलं ठीक आहे, जरूर तुम्हाला पाहिजे तसं करा. सो माझं एक वेगळं रूप लोकांसमोर येणार आहे, पण ठीक आहे. म्हणजे मला काय म्हणायचं की ती भूमिका जी आहे बेसिकली, त्याचे विचार आहेत, त्याचे वाक्य आहेत, ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे जे लेखकाने लिहिलं आहे चेतन सेंदाणे, तर मला असं वाटतं की ते जास्ती महत्त्वाचं आहे. अर्थात लुक हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, पण मला असं वाटतं की वेगळ्या भूमिकेत जगलो मी, मला बरं वाटतं, आनंद वाटतं. तुम्ही एक गोष्ट सांगताना दिसत आहे पुष्पक विमानाची अगोदर, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल की पुष्पक विमान ही संकल्पना तुमची कशी आहे? कसं आहे, मी असं फार काय म्हणतात त्याला, छोट्याशा गावात राहणारा एक शेतकरी आहे. भजन गावात चालतातच, तो भजनी पण आहे, कीर्तन करणार आहे, आणि त्यांनी विमान कधी बघितलेलंच नाही. आणि जेव्हा तो नातवाकडे मुंबईत येतो त्यावेळेला ते एक विमान जोरात त्याच्या डोक्यावरून जातं आणि तो म्हणतो की हे विमान पुष्पक विमान आहे. तर नातू म्हणतो हो, म्हणजे त्याला नातवाला आनंद होतो. बेसिकली त्याचं वेळच असतं की पुष्पक विमानातून प्रवास करावा. सो त्याचं स्वप्न असतं की पुष्पक विमानातून जावं आणि तुकाबाबा हा त्याचा दैवत असतो, त्यामुळे तो सतत तुकाबाबाच्या आधाराने पुष्पक विमानात जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि शेवटी जातो. सिनेमात एक नातं दाखवलेलं आहे आजोबा आणि नातवाचं आहे, तुमच्या रिअल लाईफमध्ये असं जे नातं आहे त्याबद्दल आम्हाला सांग. कसं आहे की आजोबा हा नातवाचा पहिला मित्र आहे आणि नातू हा आजोबाचा शेवटचा मित्र आहे. हे वाक्य फार आवडलं मला लेखकाने लिहिलं आहे आणि मला असं वाटतं मी नातवाची भूमिका पण जगलेलो आहे आणि आजोबाची भूमिका आता जगतो आहे. पण ह्या दोन्ही नात्यातली जी गंमत आहे, जे काय म्हणूया ज्याला एक थ्रिल आहे, ते मी अनुभवलेलं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने ते अनुभवलं पाहिजे. प्रत्येकजण आजोबा होतो आज न उद्या, तर हे नातवाबरोबर बघणं वेगळीच मजा आहे. विविध भाषांमध्ये तुम्ही 600 पेक्षा जास्त मूवी केलेल्या आहेत, तर हा जवळपास केलेल्या आहेत, तर हा मूवी तुमच्यासाठी वेगळा कसा किंवा स्पेशल कसा? याचं कारण आहे, प्रत्येक सिनेमाची स्टोरी वेगळी असते, आता ह्यातला प्लॉट पण खूप वेगळा आहे. आजोबा आणि नातू असं फिल्म मी केलेलीच नाही आणि बेसिकली खूप भावनाविवश होऊन म्हणजे मनाला स्पर्श करणारी ही स्क्रिप्ट आहे. जसं सुबोधने म्हटलं, सलग 30 दिवस तुम्ही आधी कधी काम केलं नव्हतं आणि या वेळी पहिल्यांदाच केलं, तो किस्सा आम्हाला सांगा. कसं आहे की एवढा मोठा रोल मला आयुष्यात कधी मिळालाच नाही. पहिली फार तर 15 दिवस 20 दिवस किंवा 21 फार तर 21 दिवस मी देऊळबंदमध्ये काम केलं होतं, पण हे 27-28 दिवस काम म्हणजे 30 माणसं दररोज आणि ते सगळं मला खूप त्रास व्हायचा. पण मला असं वाटायचं की आपण लोकेशनला गेलं की वाक्य जेव्हा बोलायला लागायचो किंवा जेव्हा सीन यायचा त्यावेळेला खरंच वाटायचं की नाही हे काम महत्त्वाचं आहे आणि ते केलंच पाहिजे आपण. आणि प्रत्येकजण जिद्दीने काम करताना मला दिस आपल्या शेजारी माणसं दिसत होती मला, त्यामुळे मी टाळाटाळ सहसा केले नाही आणि एक तर फुल लेंथ रोल होता त्यामुळे याचा ग्राफ पहिल्यापासून करणं भाग होतो मला आणि मी तो केला होता. आणि मला असं वाटतं की त्यात मी कितपत यशस्वी झालेले लोक ठरवतील.